विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग दोन इयत्ता सातवी प्रकरण नऊ चलन आणि व्यस्त चलन डायरेक्ट प्रमोशन आणि युनव्हर्स प्रमोशन या प्रकरणासाठीचा सराव संच सदतीस आपण पाहणार आहोत त्यातला प्रश्न पहिला सात किलोग्राम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील इफ सेवन के जी ऑफ ऑनायन्स कॉस्ट वन हंड्रेड फॉर्टी रुपीज हाऊ मच मस्ट वी पे फॉर ट्वेल्व के जी ऑफ ऑनायन्स या ठिकाणी सात किलोग्राम कांद्याला एकशे चाळीस रुपये पडतात बारा किलोग्राम कांद्याला किती रुपये पडतात या ठिकाणी सात किलोग्राम कांद्यापेक्षा बारा किलोग्राम कांदे जास्त आहेत म्हणजे येणारी रक्कम आहे ती एकशे चाळीस रुपयापेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी किलोग्रामची संख्या वाढवली तर या ठिकाणी त्यांना लागणारी किंमतसुद्धा वाढते म्हणजे या ठिकाणी कांद्याचे वजन आणि त्याची किंमत यामध्ये समचलन आहे ओके पहा कसं सोडवायचं कांद्याचे वजन आणि त्याची किंमत यामध्ये समचलन आहे ओके समजा बारा किलोग्राम कांद्यानं एक सो रुपये लागतात असं म्हणायचं ते मग सात किलोग्राम कांद्यानं एकशे चाळीस रुपये लागतील बरोबर बारा किलोग्राम कांद्याने एकशे रुपये लागतील यामध्ये समानता संबंध आहे समचलन आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार या ठिकाणी कांद्याचे वजन आणि कांद्याची किंमत यांचं गुणोत्तर इथं कांद्याचे वजन आणि कांद्याची किंमत यांचं गुणोत्तर दोन्ही समान आहेत तिरकस गुणाकारामध्ये सात गुणिले एक्स बरोबर एकशे चाळीस गुणिले बारा त्यामुळं हा एक्स एक्सला गुणिले सात आहे तो पलीड गेल्यानंतर एकशे चाळीस गुणिले बाराला भागिले होणार त्यामुळं एकशे चाळीसला सातनं भागून सात दोन्ही चौदा सात शून्य शून्य बारा गुणले विसांचा गुणाकार बारा शून्य शून्य बारा दोन चोवीस एक्स बरोबर दोनशे चाळीस या ठिकाणी आपण बारा किलोग्राम कांद्याचं एक रुपये लागतात असे मांडलेलं आहे त्यामुळं बारा किलोग्राम कांद्यांना आता दोनशे चाळीस रुपये लागतील ओके पुढचा प्रश्न आहे सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या कडबा मिळतो तर एक हजार दोनशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंड्या खडबा मिळेल इफ सिक्स हंड्रेड रुपीज कॅन बाय फिफ्टीन बंचेस ऑफ कॅटल फीड हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन ट्वेल्व्ह हंड्रेड एटी रुपीज बाय ओके या ठिकाणी सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या काढवा मिळतो तर बाराशे रुपया ऐंशी रुपयांना किती पेंड्या मिळतील सहाशे रुपयापेक्षा बाराशे ऐंशी जास्त आहे त्यामुळं मिळणाऱ्या पेंड्यांची संख्यासुद्धा जास्त असणार आहे त्यामुळे या ठिकाणी पेंड्यांची संख्या वाढते किंमतींची संख्या वाढते किंमत या ठिकाणी बाराशे ऐंशी रुपये जास्त आहे सहाशे ऐंशीपेक्षा पंधरा पेंड्यापेक्षा जास्त उत्तर येणार आहे म्हणजे या ठिकाणी पेंड्यांची संख्या किंवा कडबा पेंड्यांची संख्या आणि त्याला लागणारी किंमत यामध्ये समचलन आहे म्हणून बाराशे ऐंशी रुपयामध्ये एक पेंड्या मिळतात असे माणू येथे कडबा पेंड्यांची किंमत आणि कडबा पेंड्यांची संख्या यामध्ये समचलन आहे समजा बाराशे ऐंशी रुपयाने एक सेंड्या मिळतात म्हणजे सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंड्या मिळतात या ठिकाणी किंमतींचा आणि पेंड्यांच्या संख्यांचं गुणवत्तर हे इथंसुद्धा बाराशे ऐंशी रुपयानं एक पेंड्या मिळतील म्हणजे इथं किमतींचं गुणोत्तर आणि पेंड्यांची संख्या यामध्ये समानता आहे तिरकट गुण गुणाकार घेतला आपण सहाशे गुणिले एक स बरोबर एक हजार दोनशे ऐंशी गुणिले पंधरा ओके एक्सला गुणिले सहाशे आहे पलट गेल्यानंतर भागिले होणार सहाशे त्यामुळे या शून्याला शून्य गेले पंधरा एके पंधरा चौक साठ चारनं एकशे सा अठ्ठावीसला भागूया चार एके चार त्रिकोण बारा चार दोन आठ बत्तीस त्यामुळे एकशेची किंमत बत्तीस त्यामुळे बाराशे ऐंशी रुपयांना बत्तीस पेंड्या मिळतील ओके या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे रोज तेरा किलोग्राम पाचशे ग्राम, ग्राम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गायना किती खुराक लागेल फॉर नाईन काउज थर्टीन के जी फायव्ह हंड्रेड ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे इन द सेम प्रपोर्शन हाव मच विल बी निडेड फॉर वेल व काउज या ठिकाणी तेरा किलोग्राम पाचशे ग्राम हे खुराक नऊ गायीना फिरतो तर बारा गायना, किती खुराक लागेल गायींची संख्या वाढली या ठिकाणी लागणारं खुराकसुद्धा या ठिकाणी वाढणार आहे समप्रमाण आहे या ठिकाणी म्हणजे बारा गायीना किती खुराक लागेल तर एक सिलोग्राम खुराक लागेल असे मानू बारा गायीना एक सिलोग्राम पूरक खुराक लागेल ला असे मानले गायींची संख्या आणि त्यांना लागले लागणारे पूरक खुराक यामध्ये सम चलन आहे ओके म्हणजे गायींची संख्या वाढली की खुराक पण वाढते म्हणून या ठिकाणी गायींची संख्या आणि लागणारं खुराक गायींची संख्या आणि लागणारं खुराक यामध्ये समप्रमाण आहे हे, हे गुणोत्तर समान आहे नऊ छेद तेरा पॉईंट पाच नऊ गायीनं तेरा पॉईंट पाच किलोग्राम तर बारा गायीनं एक स मानलेलं आहे तिरकस गुणाकरामध्ये नऊ गुणले एक स बरोबर बारा गुणले तेरा पॉईंट पाच एक्सला गुणले नऊ पलीड गेल्यानंतर भागिले होणार ओके त्यामुळं नऊ एक्के नऊ तेरा पॉईंट पाच नऊ एक्के नऊ उरलेत नऊ चार तेरा पंचेचाळीस झाले नववा पाच पंचेचाळीस बारा गुणले एक पॉईंट पाच बारा पंचे साठला शून्य हाचे आले सहा बारा की बारांचा अठरा ओके अठरा पॉईंट शून्य दशांशी दुसऱ्या ठिकाणी दिला म्हणजे एक्सची किंमत अठरा आली बारा गायना या ठिकाणी अठरा किलोग्राम खुराक लागेल ओके या ठिकाणी पुढला चौथा प्रश्न आहे बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती ट्वेल्व क्विंटल्स ऑफ सोयाबीन कॉस्ट थर्टीन थाउजंड थर्टी सिक्स थाउजंड रुपीज व्हॉट इज द कॉस्ट ऑफ एट क्विंटल्स ऑफ सोयाबीन या ठिकाणी बारा क्विंटलला छत्तीस हजार आठ क्विंटलला म्हणजे या ठिकाणी बारा क्विंटलपेक्षा आठ क्विंटल हे वजन कमी असल्यामुळं येणारी किंमत छत्तीस हजारापेक्षा कमी म्हणजे एक बाब कमी झाली की दुसरी कमी होते सुद्धा हे समप्रमाण आहे आठ क्विंटल सोयाबीनची किंमत या ठिकाणी आपण एकशे रुपये मांडली तर सोयाबीनचे वजन आणि त्याची किंमत यामध्ये समचलन आहे म्हणून बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार पडतात हे गुणोत्तर क्विंटल आणि किंमत बरोबर क्विंटल आणि किंमत आठ क्विंटलला एकशे किलोग्राम पडत असतील असं आपण मांडलेलं आहे तिरकच गुणाकार बारा गुणले गुण्य बरोबर आठ गुणले छत्तीस हजार हा बारा एक्सला गुणले पलीकडं आठ गुणल्या छत्तीस हजारला भागिले होणार ओके या ठिकाणी आठ गुण्य छत्तीस हजार भागिले बारा बारानं छत्तीसला भाग जातो बारा छत्तीस ना तीन शून्य ओके आठ त्रिक चोवीस चोवीसवर तीन शून्य म्हणजे चोवीस हजार रुपये त्यामुळं आठ किलोग्राम सोयाबीनची किंमत चोवीस हजार रुपये आहे किंवा लागतील आठ किलोग्राम सोयाबीनला पुन्हा एकदा आकडेमोड पहा या ठिकाणी एक्सला गुण्य बारा होते भागिले झालेले आहेत आठ गुणले छत्तीस हजारला बारानं छत्तीस हजारला बघून बारा तरी छत्तीस आणि या तीन शून्य तीन हजार गुणले आठ आठ तिकडे चोवीस हजार त्यामुळं आठ किलोग्राम सॉयवनला दोन चोवीस हजार रुपये लागतील ओके पुढला प्रश्न आहे पाचवा दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे तर तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील द कॉस्ट ऑफ टू मोबाईल्स इज सिक्स्टीन थाउजंड रुपीज हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय थर्टीन सच ए मोबाईल्स या ठिकाणी दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे मोबाईलची संख्या वाढलेली आहे तेरा मोबाईलला सोळा हजारापेक्षा जास्त रक्कम लागेल तेरा मोबाईलला एक सो रुपये लागतील ला असं मांडलं या ठिकाणी मोबाईलची संख्या आणि त्याची किंमत यामध्ये सम प्रमाण आहे किंवा समचलन आहे दोन मोबाईलला सोळा हजार रुपये पडतात मोबाईलची संख्या आणि त्याची किंमत हे गुणोत्तर मोबाईलची संख्या तेरा मोबाईलची किंमत एक सो रुपये मांडली आहे हे गुणोत्तर समान असते तिरकच गुणाकारामध्ये दोन गुणले एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार गुणिले दोन आहेत ते भागिले इकडं तेरा गुणले सोळा हजारला ओके बे के बे सोळा हजारला दोननं भागलं निम्पट होणार बॅटे सोळा आणि तीन शून्य तेरा ते चार चारवर्शे एकशे चार आणि या तीन शून्य त्यामुळे या ठिकाणी एक लाख चार हजार रुपये तेरा मोबाईलना एक लाख चार, चार हजार रुपये लागतील ओके here let the cost of 12 kg of onions be x rupees the weight of onion and its cost are in direct proportion okay therefore 7 upon 140 is equal to 12 upon x taking cross multiplication 7 into x is equal to 140 into 12 here x is equal to 140 into 12 upon 7 dividing 140 by 7 we get 20 here 20 into 12 or 240. Okay, we pay 240 for 12 kg of onions. Okay, let here 1280 by x bunches of cattle feed. Here the cost of cattle feed and the number of bunches of cattle feed are in direct proportion. Therefore, 600.

Dividing 128 by 4, we get 4 into 3, 12. 4 into 2, 8. 4 into 1, 4. Okay, X is equal X is equal to 32. Here, 32 bunches of cattle feed can 12 hundred eighty rupees buy. Okay. For third example, let 12 cows need X kilogram of Food supplement, the number of cows and quantity of food supplement are in direct proportional. Therefore, 9 upon 13.5 is equal to 12 upon x. Taking cross multiplication, 9 into x is equal to 12 into 13.5. x is equal to 13 into 30.5 upon 9, dividing 13.5. So, sorry, 13.5, here 12 into 13.5, 13 dividing by 9. We get here 1, 9 into 1, 1. Reminder 4, 4, here 45, 9 into 5, 45, 1.5 into 12, 18.0 means 18. Okay, here 18 kilogram needs for 12 cows. Here, for example, fourth, let the let cost of the 8 quintals of soya bean be rupees. The weight of soya bean and its cost are in direct proportion. Direct proportion. Therefore, 12 upon 36,000 is equal to 8 upon x. Taking cross multiplication, 12 into x is equal to 8 into 36,000. Therefore, x is equal to 8 into 36,000 upon 12. Dividing 36,000 by 12, we get 3000. Product of 8 into 3000 three thousand twenty four thousand here therefore the cost of eight quintals of soybean is twenty four thousand rupees okay for fifth example let the cost of 13 mobiles be x the number of mobiles and their cost are in the direct proportional therefore 2 upon 16 thousand is equal to 13 upon x taking cross multiplication

अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद